घरात ठीक आहे आता. नाही पण म्हणजे हे सांगा ना की म्हणजे तुम्ही लग्न होऊन आलात तेव्हा अर्थातच प्रबोधनकार होते आणि सासरे म्हणून प्रबोधनकार, दीर म्हणून बाळासाहेब, पती म्हणून श्रीकांत ठाकरे. तर ह्या तीन जणांच्याबद्दल तुम्हाला आत्ता म्हणजे खास करून प्रबोधनकारांच्याबद्दलच्या काय प्रमुख काय काय आठवतं? त्यांचाही दरारा होता असा. त्यांना सातनंतर आम्ही बाहेर गेलेलं आवडायचं नाही, किंवा सकाळी पण जेवणाच्या वेळेला व्यवस्थित त्यांना लागायचं. मग आम्हाला कधी जायचं असलं बाहेर तर आम्ही दोघीजणी, मी आणि माझे, तर आम्ही काय केलं त्यांना ब्रेकफास्ट हेवी द्यायचा की मग ते जेवण मग ते सांगायचं आता मला तर आम्हाला यायला उशीर व्हायचं. मग आम्ही मग ते सांगितलं अगं आता मला दुपारी जेवायला नको का, हे दोघे म्हणायचे सांगू होतं ना तुम्ही मुद्दाम त्यांना तसं केलं. असं तरी आम्ही त्यांना आहे करा. मग संध्याकाळी पण उशीर झालं तर ते बोलायचे नाहीत. मग ते म्हणजे सातच्या नंतर आला घरी तर मग आम्ही ह्या मुलांनाही लहान मुलं होती, मग त्यांना पुढे हे करायचं की जा अजून बाबांना बघ काय पाहिजे आमकं. मग त्यांच्याबरोबर खेळता हे करता मग ते तर निवळायचे. मग ते राजी म्हणजे अर्थात आईच्या बद्दल भीती असं घरामध्ये होतं वातावरण, आई ओरडायची रागवायची हो म्हणजे